चकले मी काय शुभेंतीत ना आलीस काय तुझे या अशा वागण्याने मला हार्ट अटॅक आला असता काय माझ्या दागिन्यांवर डोळा आहे काय तुझा म्हणजे मी गेले का समजे दागिने तुला काय बोलताय तुम्ही सासूबाई मग तुम्ही तुम्ही चिलॅक्स चिलॅक्स एकदम आणि प्लीज पे युअर अटेन्शन युअर चांगला चान्स आहे सासूबाई बापू साहेब म्हणतात ना सगळा व्यवहार त्यांच्या हाती सोपवायला सोप की आणि तुम्ही पण सुरेखा मावशींसाठी अट्टा का साहेब म्हणतात म्हणजे साहेब काय बोलतोय ते तुला कसं कळलं ग चोरून ऐकत होती का माझ्या पाळतीवर तर नाही ना तू हो सासूबाई मी काही चोरून बिरून ऐकलं नाही हा ते कानावर पडलं माझ्या हा बरं चालू ना कानावर पडलं नाहीतर तुम्ही गोत्यात आला असता पियेदाजी आणि बापू साहेबांनी तुम्हाला चांगलंच गुंडाळलं असत बघा ते म्हणतात ना तर तुम्ही बरं त्यांना म्हणा म्हणावं त्यांना की ठीक आहे हे सगळे जमिनीचा जो काही व्यवहार आहे ना तो पियेदाजींना बघू दे पण तुम्ही त्या सुरेखाला बाहेर काढा गोल्डन चान्स ठेवा तुमची डिमांड आणि सुरेखा मावशींना तुमच्या संसारातून रपादपा करा तुम्ही ना घरातल्या समजेंची परीक्षा घ्या आधी जाणून घ्या की तुमच्यावर कोणाचा किती जीव येते सासूबाई काय हो कसला एवढा विचार करताय मी सांगितलेलं येतय ना ध्यानात आईसाहेब आवरलं का चला हा आली 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 काय कुठं निघालत मी सांगितलेलं येतय ना लक्षात आई लक्ष आता आता मला तुझ्या बोलण्यामध्ये काही गुंतायचं नाहीये कळलं का हो तुझ्या ज्या काही आयडिया असतील ना त्या तुझ्याकडे ठेव मला नको सांगू ते हाय सर चला एक मिनिट लिटल जाऊ बाई नाही आई साहेबांच्या खोली बाहेर गुटमळण्याशिवाय तुला काय दुसरं काम नाही माझ्या एक लक्षात येतय जवळपासनं आईसाहेबांनी दागिने आणलेत तू त्यांचा पिच्छा सोडत नाही जाऊ दे मरू दे आईसाहेब चला चल पडले बिकटॉल जाऊ बहीण सासूबाई दोघी एकत्र सरले या बिकटॉल जाऊबाईंचं प्रेम सासूबाईंवर दुथडी भरून वाहतय क्या चल रहा है या दोघी एकत्र कुठं गेले